नेहा, तुला काही बोलायचंय का आमच्याशी? हो आबा, पण कसं आणि कुठून सुरुवात करू असं याचा विचार करते. हे बघ नेहा, तुला आमच्याशी जे काही बोलायचं ते अगदी मन मोकळेपणानं बोल. तुझ्या कुठल्याही बोलण्याचा कुठल्याही शब्दाचा आमच्यापैकी कुणीही गैरसमज करून घेणार नाही, एवढी तरी खात्री आहे ना तुला? बहिणी हो, असं काय करताय? अहो, त्याची खात्री आहे म्हणूनच तर हे सगळं बोलायची हिंमत करते मी. आबा, हे वर्षभरासाठी न्यूझीलंडला जाणार आहे. काय? आपल्या जमिनीचं काम आटपलंय ना तिथलं सगळं? नाही, राहिलं असलं ना तर राहू देत. चार मोलाची माणसं लावून ते करून घेता येईल, पण तू पुन्हा न्यूझीलंडला जायचं नाही. खरंय हा राजा, हे बघ आता इतकी गोड मुलगी झाली आहे तुला, तिचं कलाकलानं वाढणं आता एन्जॉय करायला पाहिजेस तू, आणि हे सगळं सोडून तू परत काय निघालास तिकडे? एक मिनिट वहिनी, हे तिथे पुन्हा शेतीच्या कामासाठी नाही चालले. मग नेहा, तुला जर बोलणं शक्य होत नसेल तर मी सांगू? नाही, नको, मलाच बोलू द्या. कारण ही गोष्ट जर मी आज बोलूही शकले नाही ना, तर पुढे ती प्रत्यक्षात मला ऍक्सेप्टही नाही करता येणार. मला माझ्या मनाची तयारी करून बोलू दे. आबा, न्यूझीलंडला यांची एक मैत्रीण आहे, डेल्टा. काय? तिला बरं नाही. ह्या सगळ्याला तुझी मान्यता आहे? हो आबा. हे बघा, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलाय. तुम्ही ह्याला विचार म्हणता राजा? अरे हा अविचार आहे, शुद्ध वेडेपणा आहे हा. नेहा, तू राजाची बायको असूनही असा विचार कसा काय करू शकतेस? वहिनी, तुम्ही म्हणताय ते अगदी मान्य आहे मला. मी जेव्हा एक बायको म्हणून या गोष्टीकडे पाहिलं ना, तेव्हा मला खूप त्रास झाला होता. मी अगदी तुमच्यासारखे रिॲक्ट झाले होते. पण नंतर एक बायको म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून जेव्हा या गोष्टीकडे पाहायला लागले ना, तेव्हा वाटलं नाही, हे म्हणतात ते बरोबर आहे. एखाद्या माणसाला आयुष्यभराचा आनंद मिळणार असेल तर त्याला आपल्या आयुष्यातला एक वर्ष देणं ही काय फार मोठी किंमत आहे का? आबा, आबा प्लीज. हे बघा, आपल्याला आपलं माणूस काय आहे ते माहिती आहे ना, त्याच्याकडून विश्वासघाताची काहीच शक्यता नाहीये. असं असताना मग नेहा, अगं, नवरा बायकोच्या नात्यामध्ये अशा तडजोडी होऊ शकत नाही. आणि क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही या तडजोडींचा स्वीकार केलात तरी देव न करो उद्या या तडजोडींमुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये ताण निर्माण झाला तर? तसं काही नाही होणार वहिनी. यांना
असताना यांनी त्यांच्या प्रेमाची तडजोड करून माझं लग्न श्रीकांत सरांशी लावायची मनाची तयारी केलीच होती की अहो तसंच आहे. वहिनी आबा तुम्ही प्लीज नाही म्हणू नका. डेल्टा जर तिची इच्छा मनात ठेवून तशीच निघून गेली तर मला खूप वाईट वाटेल. आबा प्लीज, अहो तिने खूप केलंय आपल्यासाठी. आपल्याला न्याय मिळावा म्हणून म्हणून त्या मुलीने तिचं घरदार पणाला लावलं. तिच्या प्रेमाला न्याय मिळावा म्हणून आपण आपलं एक वर्ष तिला नाही देऊ शकत. तुम्ही दोघही खूप विचित्र आहात. बरोबर आहे तुझं सगळं, पण म्हणूनच आम्ही शोभतो एकमेका. तू गप्प बसा राजा, गप्प बस. नेहाला तू एवढं हिप्नोटाइज करून ठेवलंयस ना की ती सुद्धा हल्ली तुझीच भाषा बोलायला लागली आहे. अरे राजा, तू एक संसारी पुरुष आहेस, तुला तुझ्या संसाराचा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे. हे कोण बोलतोय? तू ज्यानं स्वतःचा कधीच विचार केला नाही, कायम दुसऱ्याच्या पायातला काटा काढण्यात स्वतःची हयात घालवली, तो सदा. मला असं वाटतं की आपण सगळेच सारखेच आहोत. एकमेकांची खूप काळजी करतो आपण आणि म्हणून एकमेकांना असा विरोध करतो. आता सुद्धा मला माहिती आहे तुम्ही माझा विरोध करताय ते केवळ याच कारणासाठी. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की मी जे काय करतोय ते योग्य आहे, तसं असून सुद्धा. वैरे बाबा, तू योग्यच करतोयस. अरे पण तुझ्या मुलीचा जरा विचार कर. ती मोठी होत असताना तिच्या समोर तिचा बाबा नको का? तुझ्या मुलीचा जरा विचार कर. ती मोठी होत असताना तिच्या समोर तिचा बाबा नको का? आबा, आबा माझा नेहावर पूर्ण विश्वास आहे. मी इथे नसलो ना तरी नेहा मला शब्दातून उभं करेल माझ्या पिल्लू समोर. थोडक्यात काय तर तू जायचं नक्की केलंयस. नाही वहिनी, अजून नाही. तुमची परवानगी असेल तर आणि तरच. ठीक आहे, जातो, पण एक वर्षापुरताच. पण एक वर्षानंतर आम्हाला आमचा राजा परत मिळाला पाहिजे. नक्की. थँक्स आमा, थँक्यू सो मच. वहिनी थँक्स. तर मंडळी, आमचा राजा कोणी हिरो किंवा मंत्री असता तर त्यानं केलेलं हे अमोल काम ब्रेकिंग न्यूज म्हणून जगापुढे आलं असतं. पण तो आहे एक कॉमन मॅन. पण या कॉमन मॅनचं कौतुक आम्ही करणार आहोत. तर अशा या कॉमन मॅनचं आपण सगळेजण कौतुक करणार आहोत. आमचे परममित्र राजा जयकर यांनी मोठ्या अक्कल हुशारीनं आम्हा सगळ्यांकडून परवानगी मिळवलेली आहे आणि आता
आता ते त्यांच्या लौकिकाला साजेस असं आणखी एक उदात्त कार्य करणार आहे. सदा थांब 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 मला बोलू दे थांब. आमच्या राजाचं मोठेपण कशात आहे तुम्हाला माहितीये? आमचा राजा खूप असामान्य असं काहीतरी करत असतो की ज्याची त्याला कल्पनाच नसते. आता सुद्धा बघा ना, बघा ना, तो एक वैचारिक क्रांती करायला निघालेला आहे. स्त्री पुरुष संबंधांना एक एक वेगळंच परिमाण द्यायला निघालेला आहे. आपण सगळेच त्याला या कार्याकरता मनापासून शुभेच्छा देऊया. शुभास्ते पंथानः सन्तु. नाउ स्विच ओवर टू आबा. आबा मी काय बोलू. इंद्रधनुष्याचे रंग जसे चिमटीत पकडता येत नाहीत ना, तसाच आमचा राजाही शब्दात मावत नाही. आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा. पण आमची एक तक्रार आहे की हा सारखा माझ्यापासून लांब जातो. ए माझ्या मित्रा, नाउ नाउ स्विच ओवर टू कावेरी. हा कावेरी. ऑल द बेस्ट राजा. मला खूप अभिमान वाटतो की मी तुझी वहिनी. आणि नाउ स्विच ओवर टू नेहा. नेहा, आपल्या नवऱ्याबद्दल काय वाटत याच याहून समर्पक उत्तर नाही मिळू शकत. सो प्लीज गिव्ह देम अ बिग क्लॅप. अ वंडरफुल कपल एव्हर मेड. आता मला सुद्धा एक एक छोटस भाषण करायचंय या विषयाच्या समारोपाबद्दल. सदा माईक. थँक यू. नेहा प्लीज. इथं जमलेल्या सगळ्यांचेच मला शतशः आभार मानायचे आहेत. इकडच्या प्रत्येकाला मी घेतलेल्या या निर्णयाबद्दल अभिमान वाटतो. पण ज्या व्यक्तीमुळे मी हा निर्णय घेतलाय त्या व्यक्तीला मात्र सगळेजण विसरले. माझी बायको I'm really thankful. My
माझ्या नेहावर मी खूप प्रेम करतो. नवऱ्याच्या मैत्रिणीला ऍक्सेप्ट करणारी, खुल्या मनानं ऍक्सेप्ट करणारी, आडवळणाच्या या नात्याला पाठिंबा देणारी नेहा माझी बायको. बायकोनं बायकोसारखं न राहता एक एक मैत्रीण बनून राहणं कायमस्वरूपी खूप अवघड असतं हे सगळ्यांना मान्य आहे. पण माझ्या नेहानं ते करून दाखवलं आणि तुमच्या सगळ्यांसमोर आज मी एक प्रॉमिस करतो, नेहाचा हा विश्वास मी अजिबात तोडणार नाही. मी तिचाच आहे आणि तिचाच बनून राहीन. आणि आता सगळ्यांसमोर हे बोलायला मला अजिबात ऑकवर्ड वाटत नाहीये. नेहा, आय लव यू. अरे या 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 या, नमस्कार. दही कशा आहात, बरे आहात ना? अरे शिरोडकर भाई नमस्कार. पाळण्याची गाणी सगळी तयार आहेत ना? आणि ते तबला पेटीवाले येणार आहेत की नाही? अजून आले नाहीत म्हणून म्हटलं. अरे दादू घुगऱ्या कुठे आहेत? नाही तयार आहेत, घेऊन घेऊन आलो घेऊन आलो. सगळी व्यवस्थित तयारी झाली आहे ना? हा कसं वाटतं एकंदर सजवलेलं? छान आहे ना? ना घुगऱ्या या घ्या घ्या, ठेवा कुठे ठेवायचं त्या व्यवस्थित. अरे दादू हा जरा व्यवस्थित बघ काय. आणि दादू अरे ते गोपे कुठे आहेत? सजवून घेऊन ये, घेऊन ये, आलो घेऊन ये. आता ते गोपे आंटी येईल ते कसे ठेवायचे जरा बघा तुम्ही. मी त्याची काय दिशा कशी ठरवायची? हा हे घ्या हे घ्या. हा बरोबर आहे ना दादू? अरे बायकांचे गजरे कुठे आहेत? झालं उकर घेऊन ये. हो हो आलो आलो. गजरे आणते दादा. ते पेटी तबलेवाले येणार आहेत ना? नक्की नाही अजून आले. चिंता वाटत गजरे येणार आहे ना दादू? सगळी व्यवस्था चोख झाली आहे ना? हो हो. किर्लोस्करांच्या घरचं बारसं आहे, कसं सागर संगीत आणि वाजत गजत झालं पाहिजे एकदम. दादू इतक्या दिवसानं या छताखाली सगळेजण एकत्र येत आहेत, आजचा दिवस कसा सणासारखा साजरा झाला पाहिजे. नाना मालकांच्या नातवाचं बारस आहे, अख्खं कालिंदी नगर उत्साहात आहे बघा. पाळण्यातली गाडी सगळी तयार आहेत ना? अगदी उत्साहात झालं पाहिजे सगळं. ते पेटी तबलेवाले आले आहेत ना नक्की? हा नाना झाली सगळी तयारी? हो. वहिनी साहेब आजच्या सोहळ्याचे मानकरी कुठे आहेत? येत आहेत. आजचा दिवस त्यांचा आहे ना, त्यांना घाई नाही करू शकत. फारच वाट बघायला लावली हो तुमच्या नातवांनी. चालायचंच. किर्लोस्करांचा वारसदार आहे तो. आतापासून लोकांना वाट बघण्या एवढं मोठे पण आलंय त्याच्यात. हो पण वहिनी साहेब मुहूर्ताची वेळ टळता कामाने.
आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे लक्षात आहे माझ्या दादू. जा जयसिंगला म्हणाव बाळाला घेऊन ये. आम्हाला बोलवण्या अगोदरच आम्ही हजर होतो वहिनी साहेब. बाई काय राजबिंड रूप दिसतंय रे, अगदी किर्लोस्करांना साजेस. बर दुसरे युवराज कुठे आहेत? ते देखील येतीलच एवढ्यात. अरे ते बा आलेच. किर्लोस्करांचे थोरले वारसदार.